शिंदे गट आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा देखील गट जो आहे तो आज आपल्या वकिलांसह या ठिकाणी अध्यक्षांकडे आला होता. आम्हाला अनेक्षर जे आहेत ते या ठिकाणी मिळालेलं नाही आहे, त्यामुळे या संदर्भातली सगळी कागदपत्रं आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही मागणी जी आहे ती शिंदेगटाने या ठिकाणी केली. 6,000 पानांचं आमचं म्हणणं जे आहे ते अध्यक्षांकडे या ठिकाणी सोपवलं आहे, ते त्यांनी अध्यक्षांकडनं या ठिकाणी घ्यावं ही एक स्पष्ट भूमिका होती. आम्हाला अनेक्षरवर जो रिप्लाय या ठिकाणी मिळालेला आहे तो कशाच्या आधारावर देण्यात आला हा मूळ मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी व्यक्त केला. आता हा निर्णय जो आहे तो पुढच्या 17 दिवसांवर या ठिकाणी पुढे ढकलला गेला आहे. मूळ शिवसेना नक्की कोणाची हा सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर आणि निकालानंतर चेंडू जो आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे आला होता आणि कधी निर्णय यावर होणार याविषयी वारंवार चर्चा होत होती. आज या संदर्भातली पहिली सुनावणी जी आहे ती आज विधिमंडळात या ठिकाणी होणार होती. त्यासाठी विधिमंडळात शिंदे गटाचे 16 आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे 14 आमदार यांना अध्यक्षांनी या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांची सगळी कागदपत्रं सादर करणं आणि त्यांच्या सुनावणीच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज या ठिकाणी अपेक्षित होती. आज दोन्ही गट म्हणजे शिंदे गट आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा देखील गट जो आहे तो आज आपल्या वकिलांसह या ठिकाणी अध्यक्षांकडे आला होता. अध्यक्षांकडे या संदर्भातली सुनावणीची सुरुवात होईल अशी शक्यता जी आहे ती वारंवार व्यक्त केली जात होती, पण आज जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी कामकाज जे आहे ते काहीही होऊ शकलं नाही. जेव्हा या ठिकाणी दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांकडे आलेत तेव्हा शिंदे गटाने या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला की दोन म्हणजे शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी कागदपत्रांचं हस्तांतरण करायचं होतं. खऱ्या अर्थानं ही कागदपत्रं जी आहेत ती अध्यक्षांकडे या ठिकाणी सोपवलीत, पण शिंदे गटाचा आक्षेप होता की आम्हाला अनेक्षर जे आहेत ते या ठिकाणी मिळालेलं नाही आहे, त्यामुळे या संदर्भातली सगळी कागदपत्रं आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही मागणी जी आहे ती शिंदे गटाने या ठिकाणी केली. त्यावर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी आणि वकिलांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. आम्ही जवळपास 6,000 पानांचं आमचं म्हणणं जे आहे ते अध्यक्षांकडे या ठिकाणी सोपवलं आहे, ते त्यांनी अध्यक्षांकडनं या ठिकाणी घ्यावं ही एक स्पष्ट भूमिका होती. जर आमची कागदपत्रं मिळाली नाहीत असा जर आरोप शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी करत असतील तर आम्हाला अनेक्षरवर जो रिप्लाय या ठिकाणी मिळालेला आहे तो कशाच्या आधारावर देण्यात आला हा मूळ मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी व्यक्त केला. म्हणजेच आम्हाला या ठिकाणी रिप्लाय मिळाला याचा अर्थच आमची कागदपत्रं जी आहेत ती या ठिकाणी अध्यक्षांकडे मिळालेली आहेत ही बाब स्पष्ट होते. यानंतर शेड्यूल ट्रेनप्रमाणे या संपूर्ण सुनावणी जी आहे ती शेड्यूल ट्रेनप्रमाणे या ठिकाणी व्हावी ही भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते, पण अध्यक्षांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की तुमची भूमिका किंवा तुमचे कागदपत्र मांडण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण कुठल्या आधारावर निर्णय द्यायचा हा जो विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे सोपवलेला आहे, त्यामुळे निर्णय देताना तो कशाच्या आधारावर द्यायचा आणि कुठल्या मुद्द्यांवर द्यायचा हा अध्यक्षांचा अधिकार माझा असेल, त्यामुळे कागदपत्रांची तपासणी असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता करणे असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकीय पक्षांनी करायच्या. आपलं म्हणणं काय आहे ते राजकीय पक्षांनी या ठिकाणी मांडायचं आहे, पण निर्णय कशाच्या आधारावर द्यायचा हा निर्णय जो आहे तो अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी गेली या स्पष्टपणे अध्यक्षांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आज केवळ कागदपत्र मिळाले नाहीत हाच मुद्दा या ठिकाणी झाला आणि खऱ्या अर्थानं कामकाज जे आहे ते कुठलंही आज होऊ शकलं नाही. कामकाज पुढे जर करायचं असेल तर आणखी 10 दिवसाची, कारण मध्ये सण अनेक सण आहेत, त्या सणांमुळे काही कामकाज जे आहे कागदपत्र देणं किंवा इतर गोष्टी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं शक्य होणार नाही, त्यामुळे 10 दिवसांची मुदत या ठिकाणी मागून घेण्यात आली, पण ही 10 दिवसांची मुदत जवळपास 17 दिवसांवर या ठिकाणी देण्यात आली आहे, त्यामुळे आजचं कामकाज केवळ कागदपत्र आली आहेत की नाही किंवा समाविष्ट केली आहेत की नाही किंवा त्या कागदपत्रांनी कुठल्या पद्धतीने त्याची अनुक्रमणिका या सगळ्या गोष्टींची आज फक्त पडताळणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते, पण प्रत्यक्ष कामकाज कुठलंही होऊ शकलं नाही. आता हा निर्णय जो आहे तो पुढच्या 17 दिवसांवर या ठिकाणी पुढे ढकलला गेला आहे, त्यामुळे आणखी एक एक दिवस म्हणजे एक तारीख पहिली तारीख आहे, त्यानंतर किती तारखा या पुढे या निर्णय घ्यायला जातील हे आता अजूनही सांगता येत नाही, पण आता सध्या तरी 17 दिवसांची मुदत जी आहे ती या ठिकाणी अध्यक्षांनी वाढवून दिलेली आहे. पुढे जयश कृष्णाचा प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप मराठी मोबाईल.